भारतीय जनता पार्टी उल्वे नोड आणि महिला मोर्चाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव 2023 आयोजित करण्यात आला असून सोनारी येथील सिद्धिविनायक गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यांना 1,11,111 रुपये देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. हा उत्सव माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी त्यांनी हा उत्सव पुढील वर्षी यापेक्षाही मोठा साजरा करणार असल्याचे प्रतिपादन केले. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलं तर मग या सिरियल मधील प्रियंका तोंडोलकर यांची प्रमुख उपस्थिती ठरली. यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडी सण सर्वत्र साजरा करण्यात आला. त्यानुसार उल्वेनोड येथे मानवी मनोर यांचा थरार सर्वांना अनुभवायला मिळाला. या ठिकाणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता पार्टी उल्वेनोड आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उल्वेनोड यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव 2023 आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी 35 हून अधिक मंडळांनी भेट देत सलामी दिली. तसेच ही हंडी फोडण्याचा मान सोनारी येथील सिद्धिविनायक गोविंदा पथकाला मिळाला असून त्यांना 1,11,111 रुपयांचे मानकरी ठरले. या ठिकाणी यंग स्टार म्युझिकलच्या वतीने सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्सवांमध्ये अधिक रंगत आली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते YT देशमुख, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, गवाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्या कामिनी कोळी, उषा देशमुख, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, सदस्या गीता ठाकूर, उल्वेनोड महिला मोर्चा अध्यक्ष योगिता भगत, भाजप नेते जयवंत देशमुख, हेमंत ठाकूर, अंकुश ठाकूर, निलेश खारकर, सुहास भगत, किशोर पाटील, संदीप पाटील, गजानन घरत, PK ठाकूर, आशिष घरत, नंदा ठाकूर, आशा म्हात्रे, पल्लवी सुर्वे, दीपा मॅडम, अर्चना मिश्रा, संध्या त्रिपाठी, निकिता खारकर, अवधेश मोहतो, TIPL डायरेक्टर अमोक ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, गोविंदा पथक उपस्थित होते. यावेळी नाथ अकॅडमीने डान्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली. बस बस जाऊ दे जुगाव लावा लावा पास्ता लावा सलामे द्या चलो क्रिस गन रेडी आहे. धन्यवाद देतो. जय हिंद.